समाजात अनेक चांगली आणि वाईट लोक असतात. चांगली लोक दुसऱ्यांचं भलं करतात, त्यांना पुढे नेतात. परंतु काही मत्सरी लोक आपल्या समाज बांधवाला कसे मागे खेचतात त्याचीही सुंदर गोष्ट. एकदा कुत्र्यात आणि गाढवात पैंज लागली. आता ती पैंज अशी होती की जो कोणी लवकरात लवकर पळत जाऊन दोन गावा पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल. आता ठरल्याप्रमाणे गाढव आणि कुत्रे दोघेही तयार झाले. कुत्र्याला वाटले मीच जिंकेन, कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो. पण कुत्र्याला पुढे काय होणार हे नक्की माहितीच नव्हते. शर्यत सुरू झाली. कुत्रा जोराने धावू लागला, पण थोडासा पुढे गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावायला सुरुवात केली. असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले. कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोचला, तर बघतो काय गाढव त्या आधीच पोचले होते. तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाले होते. आणि ते बघून निराश झालेले ते कुत्रे म्हणाले की जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते. आपले पूर्वज म्हणून गेले की चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. अशा सुंदर गोष्टींसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.